सर्वांना या ठिकाणी निर्देशास आणू देऊ इच्छितो की शासनाने 8 मार्च 2023 रोजी एक शासन निर्णय प्रकाशित केला आणि विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं जे पुस्तकाचं ओझं असतं ते मिनिमाइज करण्यासाठी पाठ्यपुस्तकाची रचना ही एकात्मिक स्वरूपाची तयार करण्यात आली आहे. आता एकात्मिक पाठ्यपुस्तक काय हे आपल्याला प्रत्यक्षात आपण बघूया पुस्तकाच्या माध्यमातून. शासनाने तयार केलेल्या जी आरच्या पार्श्वभूमी अशी आहे की याच्या अगोदर अनेक तज्ज्ञांशी चर्चा झाल्यात, सल्ला या ठिकाणी जे शिक्षण तज्ज्ञांनी प्रयत्न केलेत, यशपाल समिती आपल्याला माहिती आहेत, सध्याचे आमचे शिक्षण आयुक्त मांढरे साहेब जे आहेत सूरज मांढरे सरांनीसुद्धा गेल्या 7 वर्षापूर्वी पुणे महानगरपालिकेमध्ये हा एक उपक्रम राबवला होता. अनेक लोक या ठिकाणी पाठ्यपुस्तकाचं ओझं कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि याचा एकत्रित प्रकारे राज्यभरातल्या सर्व विद्यार्थ्यांना बेनिफिट व्हावा किंवा फायदा मिळावा याच्यासाठी शासनाच्या 8 मार्च 2023 निर्णयानुसार या ठिकाणी हे पुस्तक तयार करण्यात आले आहेत. आपल्यासमोर नमुना दाखल आम्ही इयत्ता 7वीचं पुस्तक देत आहोत. आता हे पुस्तक 4 भागात तयार करण्यात आले. आम्ही 4 भागापासून भाग 1 भाग 2 भाग 3 आणि असा पुढचा हा भाग 4 भागात हे पुस्तक तयार केले आहेत. आता याचं वैशिष्ट्य सांगतो. या पुस्तकामध्ये 7वीचे जे काही आपले वेगवेगळे विषय आहेत या विषयांचं एकत्रित पुस्तक तयार केले आहेत आणि 4 पार्टमध्ये केले आहेत. उदाहरणादाखल आपल्याला या ठिकाणी मुखपृष्ठावरून लक्षात येते सर्व शिक्षा अभियानचं हे पुस्तक आहे, याला ब्लॅक स्ट्रीप आहे, विनामूल्य वितरणाचं पुस्तक आहेत, मागच्या बाजूला सुद्धा लिहिले समग्र शिक्षा अभियान अंतर्गत हे पुस्तक आपण देणार आहोत. या पुस्तक आता आपण बालभारतीतून डेपोमधनं तालुका स्तरावर वितरण करायचं कार्यवाही सुरू झाली आहेत 19 तारखेपासून आणि अविरतपणे हे काम चालू राहणार आहेत. बालभारतीचे सर्व माझे कर्मचारी आणि अधिकारी सहकारी या ठिकाणी दिवस रात्र याच्यासाठी प्रयत्न करीत आहेत.